जातीभेदाच्या भिंतींना छेद देत इचलकरंजीतील येथील कंजारभाट समाजातील युवक युवतींचा सामुदायिक विवाह राजू मिणेकर आणि त्यांच्या मित्रपरिवारानं पार पाडला यामुळे या, या समाजातील दुखावलेल्या तथाकथित ग जात पंचायत समितीनं मिणेकर आणि त्यांच्या मित्रपरिवारावर दोन जूनपासून सामाजिक बहिष्कार टाकलाय अशी माहिती मिणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली त्यामुळे राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी आणि सामाजिक समतेचा विचार जोपासणाऱ्या जिल्ह्यात खळबळ उडाली आहे हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या धनगर समाजावर काही कुटुंबांकडून गेली बावीस वर्ष सामाजिक बहिष्कार असल्याची घटना गेल्याच आठवड्यात उघडकीस आली होती त्या घटनेचे पळसा ताजे असतानाच इचलकरंजीतील कंजारभाट समाजातील चोवीस युवकांच्या कुटुंबियांवर तथाकथित जात पंचायत समितीनं दोन जूनपासून बहिष्कार टाकल्याचं उघडकीस आलंय समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच्या उद्देशानं राजू मिणेकर आणि त्याच्या मित्रांनी बावीस मे रोजी इचलकरंजीमध्ये सहा जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावला त्यामुळे दुखावलेल्या ला पंचा जात पंचायतीनं मिणेकर आणि त्यांच्या मित्रपरिवारावर बहिष्कार घातलाय त्यांना समाजाच्या कोणत्याही कार्यात सहभागी करून घेतलं जात नसल्यानं संबंधित जात पंचायत समिती सदस्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी राजू मिणेकर यांनी केली आहे रोजी जात पंचायतीच्या माध्य काही माध्यमातून काही लोकांनी जवळजवळ त्या ठिकाणी चौतीस पस्तीस लोकं दुर्गामाता मंदिर येथे कासारवाडी च्या गावात दुर्गामाता मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी बसून त्यांनी आम्हाला बहिष्कार केल्याचं जाहीररित्या सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण शिंदे कृष्णात स्वाती आणि त्यांच्या सहकार्यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे राज्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा अस्तित्वात असूनही ठिकठिकाणी सामाजिक बहिष्काराचे एकशे पन्नास गुन्हे नोंद झालेत त्यामुळे सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल शंका उपस्थित केली जाते आहे